सप्तसिद्धी सायन्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपला केमिस्ट्रीचा टॉपिक आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हा टॉपिक सीईटीच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या चॅप्टरचे कमीत कमी 3 क्वेश्चन तरी तुमच्या एक्झामला असतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, या 3 पैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला किंवा डेफिनेशनवरती विचारला जातो. आता बघा, आपण सुरुवातीला काय करणार आहे, या चॅप्टरमध्ये सर्व फॉर्म्युले बघणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक टाईपचा एक किंवा दोन क्वेश्चन आपण इथे बघणार आहे. बघा, आजचा आपला पहिला फॉर्म्युला कोणता आहे, मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, मोल ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. इकडे बघा, जर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मिनिमली असेल तरच 1000 ने मल्टिप्लाय करायचं, आणि जर हे लिटर मध्ये असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करण्याची गरज नाहीये. याच्यावरती सीईटीला क्वेश्चन विचारलेला आहे. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 1000. पण हे 1000 ने आपण कधी मल्टिप्लाय करतोय, जर तुमचा व्हॉल्यूम मिलीमध्ये दिलेला असेल तर. ठीक आहे, आता सेकंड आहे मोलॅरिटी. पहिला झाला मोलॅरिटी, दुसरा आहे मोलॅरिटी. आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय बघा, मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मास कशाचं आहे, सॉल्वंटचं. आणि हे जर ग्रॅम मध्ये असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं, आणि जर किलोग्रॅम मध्ये असेल तर करण्याची गरज नाही. आपल्याकडे आता तिसरा फॉर्म्युला आहे, तो आहे मोल फ्रॅक्शनचा. कोणता, मोल फ्रॅक्शनचा. आता बघा, मोल फ्रॅक्शन तुम्हाला विचारतायत कोणते, त्याच्यावरती तुमचा फॉर्म्युला डिपेंड असेल. मोल फ्रॅक्शन सोल्यूटचे फाइंड आउट करायचे की सॉल्वंटचे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज ऑलवेज इक्वल टू 1. म्हणजेच मोल फ्रॅक्शन सोल्यूटचा फाइंड आउट केला आणि मोल फ्रॅक्शन जर सॉल्वंटचा फाइंड आउट केला आणि जर त्या दोघांचे ऍडिशन केले तर तुमचा आन्सर काय असेल, 1. आता बघा, हे ना मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट साठी मी फॉर्म्युला लिहिलाय. सोल्यूटचा असेल तर वरती मोल ऑफ सोल्यूट आणि खालती मोल ऑफ सॉल्वंट प्लस मोल ऑफ सोल्यूट दोन्ही येतात. आणि जर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट असेल तर काय होईल, फक्त इथे सोल्यूटच्या ठिकाणी सॉल्वंट येईल. आता इथे बघा, टोटल प्रेशर हा कोणता आहे तुमचा, ग्राउंडला. टोटल प्रेशर जो आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे पी ए प्लस पी बी. आता इथे काय होतं, सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ कॉम्पोनंट ए अँड कॉम्पोनंट बी. म्हणजे तुमच्याकडे जर दोन कॉम्पोनंट असतील तर त्यांचं जे पार्शियल प्रेशर आहे त्यांची सम, हेच तुमचं काय असतं, फायनल प्रेशर. आणि पी ए म्हणजे काय, एक्स ए पी नॉट ए. आणि पी बी म्हणजे काय, एक्स बी पी नॉट बी. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा जो आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला असतो. आणि इथे बघा, क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपमध्ये असतात. कधी कधी प्युअर सबस्टन्स किंवा प्युअर सॉल्वंट किंवा सोल्यूट दिलेला असतो, त्याच्यात थोडेसे आपल्याला चेंजेस करायचे असतात. म्हणजे जर प्युअर जर दिला असेल, म्हणजे जर एक्स ए जर तुम्हाला पी ए जर तुम्हाला प्युअर दिला असेल तर हा तुमचा पी बी डायरेक्ट काय होतो, 0 होतो. ठीक आहे, आता रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, आपल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 आहे, त्या कोणत्या, रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. त्याच्यानंतर आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. त्याच्यानंतर आहे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. आणि लास्ट आहे ती ऑस्मोटिक प्रेशर. आता बघा, रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर चा फॉर्म्युला काय, पी नॉट मायनस पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स बी. एक्स बी म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. एक्स बी म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हा फॉर्म्युला आल्यानंतर याच्यावरती जर क्वेश्चन असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला तिथे पुट करायचा आहे, आन्सर मिळेल. कदाचित जर तुम्हाला हा जर मोल फ्रॅक्शन दिला नसेल तर मोल फ्रॅक्शन कसं फाइंड आउट करायचा, तो इथे फॉर्म्युला आहे, तो तिथे तुम्हाला यूज करावा लागतो. आता नेक्स्ट कोणता आहे बघा, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता याचा फॉर्म्युला काय, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम. आता इथे के बी म्हणजे कोण असतो, मोलर कॉन्सन्ट्रेशन. कोण आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन. आणि स्मॉल एम आहे, स्मॉल एम म्हणजे मोलॅरिटी. बरोबर ना. आता इकडे बघा, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू एम जसा फॉर्म्युला आहे तसाच घेतला. पण तुम्हाला माहित आहे की मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, सॉरी मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोल ऑफ सोल्यूट म्हणजे एन टू अपॉन मास ऑफ सॉल्वंट म्हणजे डब्ल्यू वन एन टू 1000. ठीक आहे, आता आणखी परत बघा, याच फॉर्म्युलामध्ये आपण चेंज काय करतोय, एन टू फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू टू अपॉन एम टू
बाकी जसा आहे तसा, म्हणजे बघा तुम्हाला याच्यामधला कोणताही एक फॉर्म्युला यूज करून तुम्हाला तुमचं आन्सर फाइंड आउट करता येतं. आणि एक्झाम मध्ये असेही क्वेश्चन विचारलेले आहेत की डेल्टा टी व्ही इज इक्वल टू, आणि इकडे तुमचे चार ऑप्शन वेगवेगळे असतील, त्याच्यातला करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो फक्त तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. आणि इथे बघा डेल्टा टी व्ही इज इक्वल टू के बी एम आय, इथे आय का घेतलाय कारण की हे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन आहे. कोणते इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन? हे नॉन इलेक्ट्रोलाइटिक साठी आहे. आता बघा हे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे आणि हे फ्रीझिंग पॉईंट साठी. सर्वात महत्वाची गोष्ट फॉर्म्युले सेम आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे जिथे टी बी होतात तिथे टी एफ आणि के बी होतात तिथे के एफ लिहिण्याची गरज आहे. इथे पण सेम हा आय कधी येतोय इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन आहे. आता लास्ट म्हणजे आपल्याकडे चौथी जी प्रॉपर्टी आहे ती कोणती आहे, ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू एन आर टी बाय व्ही. आणि तुम्हाला माहिती आहे का एन बाय व्ही म्हणजेच काय असतो, सी, ठीक आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असतं. एन बाय व्ही म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन. मग असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल आणि याच्या आधी असे क्वेश्चन तुमच्या एक्झामला आलेले आहे आणि खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यूज पुट करायचा, आन्सर मिळवायचा. आता लास्टचे दोन पॉइंट कोणते आहेत बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. सर याचं फॉर्म्युला काय, अल्फा इक्वल टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन. खूप सिंपल आहे. आता याच्यामध्ये ना तुम्हाला आय म्हणजे काय, रँडम फॅक्टर तो दिलेला असेल किंवा तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, ठीक आहे. आणि एन म्हणजे काय की आयन्स किती फॉर्म होतात रिएक्शन झाल्यानंतर, ते आपण क्वेश्चन मध्ये बघूया. मग तुम्हाला आय माहित असेल एन माहित असेल व्हॅल्यूज पुट केल्या तर डिग्री ऑफ डिसिशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता सेकंड काय बघा, डिग्री ऑफ असोसिएशन आय मायनस वन अपॉन वन बाय एन मायनस वन. फक्त एवढा चेंज आहे. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, इथे जवळपास 10 फॉर्म्युला आहेत म्हणजे 10 कन्सेप्ट आहेत वेगवेगळे. आणखी काय सोलेबिलिटीचा, तो तर खूप सिम्पल आहे, फक्त फॉर्म्युलाची व्हॅल्यू पुट केली की आन्सर मिळतो. इथे जवळजवळ बोर्डवरती 10 कन्सेप्टचे वेगवेगळे फॉर्म्युले लिहिले. जर हे जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील बघा, याच्यावरती फॉर्म्युलावरून किंवा डिफ्रेक्शनवरून एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आणि जर हे जर फॉर्म्युले व्यवस्थित जर तुम्ही केले तर याच्यावरती जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही खूप आरामात सॉल्व करू शकता. आता आपण काय करूया, प्रत्येक टाईपचे एक दोन क्वेश्चन सॉल्व करू. बघा आपला पहिला क्वेश्चन काय आहे, 450 मिलीग्रॅम ऑफ ग्लुकोज इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. मी सुरुवातीला सांगितलेलं फॉर्म्युला जर व्यवस्थित येत असेल तर क्वेश्चन तुम्ही खूप आरामात सॉल्व्ह करू शकता. आता आपल्याला फाईंड काय करायचंय, मोलॅरिटी. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट. आता इकडे बघा, आपल्याला याच्यामध्ये मास जे आहे ते कशामध्ये आहे, ग्रॅम मध्ये आहे, तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. आता बघा मोल ऑफ सोल्यूट, मोल किती दिले, 450 मिलीग्रॅम ऑफ ग्लुकोज दिले, म्हणजे मोल इथे दिलेत का, नाही. आणि तुम्हाला सांगतो ग्लुकोजचा मोलार मास काय, मोलार मास हे 180 आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, C6H12 आणि O6. जर तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं तर मोलार मास किती मिळतो, 180. आता मग मोल ऑफ सॉलिडला आपल्याला माहित आहे गिव्हन मास अपॉन मोलार मास. मग गिव्हन मास किती आहे, 450 मिलीग्रॅम. मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 10^-3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे गिव्हन मास आणि मोलर मास किती आहे, 180 अपॉन. आता हे मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम किती दिले आपल्याला, 100. आणि तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागते, ते 1000 ने. मग बघा या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल, या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल, या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल. मग राहतंय काय बघा, 9 5 9 2 5 × 10 × 10^-3/2. 5 10 50 50/2 म्हणजे 25 × 10^-3. मग तुमचं आन्सर काय, 0.025 काय, 0.025. तर तुमचं जे करेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये कोणतं आहे, 0.025 म्हणजे ऑप्शन बी. बघा या क्वेश्चन मध्ये काय करायचं होतं, भरपूर वेळा असं होतं
की फक्त तुम्ही जे 450 घेता ते 10^-3 ने मल्टीप्लाय नाही करत, पण ते जसं नाही करायचं तुम्हाला इथे 1000 ने मल्टीप्लाय करावं लागेल, कारण की जी व्हॅल्यू दिली तुम्हाला मास ते कशामध्ये आहे, ग्रॅम मध्ये आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आंसर मिळून जाते. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन काय आहे बघा. An aqueous solution of urea containing 18 gram urea A, 1500 centimeter cube of the solution has a density equal to 1.052. If the molar rate of urea is 60, the molality of solution is. तुम्हाला या क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं, मोलॅरिटी. बघा सुरुवातीला मी काय करतो, मोलॅरिटीचा फॉर्म्युला लिहितो. मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे एन टू अपॉन इथे काय ना मास ऑफ सॉल्वंट. बघा या क्वेश्चन मध्ये खूप सारे तुम्हाला चेंजेस करावे लागणार आहे. मोल्स ऑफ सोल्यूट दिलेले नाही, मास ऑफ सॉल्वंट ही नाही दिलं, आणि आपल्याला माहिती आहे किती फॅक्टरने आपण मल्टीप्लाय करतोय, 1000. आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला मास दिलेला नाही पण इकडे बघा इथे व्हॉल्यूम आणि इथे डेन्सिटी दिले. पण मास इज इक्वल टू काय आहे, व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी. जर तुम्ही याला जर व्हॉल्यूम जर तुम्ही पुट केला 1500 इंटू 1.052 तर तुमचं आन्सर काय 1578. काय 1578 हे तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला तुमचं आन्सर मिळून जाईल. आता तुम्हाला मास मिळालं, पण बघा हे मास ऑफ सोल्युशन झालं. मास ऑफ सोल्युशन हे आहे 1578, पण तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, मास ऑफ सॉल्व्हंट. मग तुम्ही काय करणार, मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशनच्या मास मधून सोल्युटचं मास काय करा, सबट्रॅक्ट करा. म्हणजे 1578 मधून तुम्ही जो युरिया आहे 18 ग्रॅम त्याला सबट्रॅक्ट करा, मग 1560 हे तुम्हाला मास सॉल्व्हंटचं मिळेल. बघा हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चेंजेस काय करायचे ते समजलं तरच तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता क्वेश्चन खूप सिंपल झाला, व्हॅल्यू फाइंड करूया. मोल्स ऑफ सोल्यूट गिवन मास आणि युरियाचा मोलर मास ही दिलेला आहे. ऍक्च्युली युरियाचा मोलर मास किती असतो, 60. किती, 60 किती आहे पण, ठीक आहे, इन 2000 आणि हा आता आलेला आहे आपला 1560. बघा आता मी काय करतोय, या झिरोला हा झिरो कट होते, या झिरोला हा झिरो कट होते, 6 1 6 3 तर तुमचं आन्सर जे आहे ते येते 30/156. बघा जर डिवाइड करण्याचा जर प्रयत्न केला, बघा रफ कॅल्क्युलेशन मी करतोय, तर 0. कन्सिडर करा हे काय होतं, 300 होत, 300 156 ने जर डिवाइड केलं तर 1, आणि 156 तुझा 212 येणार आहे, थोडंसं पुढे जाईल म्हणजे 1.9 वरून आन्सर येईल, 0.19 वरून आन्सर येईल. मग तुमच्याकडे असा एकच ऑप्शन आहे क्लोज. जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली जर बघितलं 1.9 येतो, म्हणजे जर तुम्ही जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर तुमचं आन्सर हे 0.192 एवढं असेल. बघा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम आणि डेन्सिटी दिली असेल तर त्याचा यूज करून तुम्ही काय फाइंड आउट करायचं, तिथे तुम्हाला मास फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट, मास आहे तसं आपण इथे घेऊ नाही शकत, कारण की ते सोल्युशनचं मास असू शकतं. मग त्याला आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामधून जर सोल्यूटचं मास सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला सॉल्व्हंटचं मास मिळेल, आणि मग आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, बघा 5 ग्रॅम ऑफ NaOH इज डिझॉल्व्ड इन द लिटल क्वांटिटी ऑफ द वॉटर अँड द सोल्युशन इज डायल्युटेड अप टू 100 ml. व्हॉट इज द मोलॅरिटी. आपल्याला काय करायचं, जे सोल्युशन बनणार आहे त्याचे काय फाइंड आउट करायचं आहे, मोलॅरिटी फाइंड आउट करायची. या क्वेश्चन मध्ये आपण मोलॅरिटी फाइंड आउट करतोय. नेहमीप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला काय माहित पाहिजे, फॉर्म्युला मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन काय येणार, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे कशामध्ये आहे, मिली. मग तुम्ही किती मल्टीप्लाय करणार, 1000 ने, बरोबर. आता बघा मोल्स ऑफ सोल्यूट, तुम्हाला सोल्यूटचे मोल दिले नाहीत पण तुम्हाला माहित आहे गिवन मास अपॉन मोलर मास, हेच काय आहे तुमचं मोल्स ऑफ सोल्यूट. गिवन मास किती आहे, 5 ग्रॅम NaOH दिला आहे, आणि NaOH चं मोलर मास आहे 40, सोडियम 23,
हायड्रोजन 1 की झाले 24 24 आणि ऑक्सिजन 16 टोटल झाले 40 इथे काय येणार 1000 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन तुम्हाला दिलंय किती आहे 100 किती आहे 100 मग तुम्ही काय करणार या 0 ला हा 0 कॅन्सल या 0 ला हा 0 या 0 ला हा 0 मग तुम्ही जर 5 ला जर 4 ने डिवाइड केलं काय 5 ला जर 4 ने डिवाइड केलं तर तुमचं आंसर काय असेल 1.25 काय असेल 1.25 खूप सिंपल क्वेश्चन आहे फक्त व्हॅल्यूज पुट केल्या त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं 5 ग्रॅम ऑफ NaOH इज डिझॉल्व्ड इन द वॉटर म्हणजे 5 ग्रॅम काय होतं तुमचं मास ऑफ सोल्यूट NaOH चं मोलार मास किती आहे 40 व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन मिलीमध्येच दिलेलं लकीली किती 100 आणि तुम्हाला माहित आहे जर मिलीमध्ये जर सोल्यूशन दिलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल 1000 ने मल्टिप्लाय सॉल्व केल्यानंतर तुमचं तुम्हाला आन्सर आरामात मिळालेलं आहे आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा 9 ग्रॅम ऑफ अनहायड्रस ऑक्सिलिक ऍसिड ऑर डिझॉल्व्ड इन 9.9 मोल्स ऑफ वॉटर देन मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर आपल्याला इथे काय दिले 9 ग्रॅम ऑफ अनहायड्रस ऑक्सिलिक ऍसिड दिले आणि त्याचं ना मोलार मास पण दिले मोलार मास किती असतो ऑक्सिलिक ऍसिडचं 90 किती असतं 90 मग याच्यावरून तुम्ही ऑक्सिलिक ऍसिडचे मोल्स फाइंड आउट करायचे आणि त्याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर काय मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर तर तुम्हाला माहिती आहे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर साठी काय करावं लागेल मोल्स ऑफ वॉटर मोल्स ऑफ वॉटर अपॉन मोल ऑफ वॉटर प्लस ऑक्सिलिक कोणता आहे अनहायड्रस अनहायड्रस ऑक्सिलिक ऍसिड बरोबर मग तुम्ही काय करणार मोल्स ऑफ वॉटर तुम्हाला माहित आहेत मोल्स ऑफ वॉटर किती दिले 9.9 मोल्स ऑफ वॉटर मग तुम्ही काय करा इथे 9.9 ही व्हॅल्यू पुट करा त्याच्यानंतर आता मोल्स ऑफ वॉटर परत किती काय 9.9 पण अनहायड्रस ऑक्सिलिक ऍसिडचे मोल्स किती असतील गिवन मास आहे किती 9 ग्रॅम आणि त्याचं मोलार मास किती असतं 90 म्हणजे किती 0.1 असेल किती 0.1 जर ती जर व्हॅल्यू आपण इथे पुट केली 0.1 तर तुम्हाला काय होईल बघा इथे 9.9 डिवाइडेड बाय 10 जर याचं ऍडिशन केलं तर किती 10 आणि जर 10 ने डिवाइड केलं तर 0.1 डिजिट लेफ्टला शिफ्ट होईल 0.99 हे तुमचं आंसर असेल आहे का तर आहे ऑप्शन कोणता आहे ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आंसर आहे बघा मोलॅरिटीचा क्वेश्चन बघितला मोलॅरिटीचा बघितला मोल फ्रॅक्शनचा बघितला आता आपण आपले पुढचे क्वेश्चन बघूया बघा आता क्वेश्चन काय आहे इफ द वेंट ऑफ फॅक्टर 4.1 MBA NO32 सोल्यूशन इज 2.74 द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज तुम्हाला इथे डिसोसिएशनचा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे तो काय अल्फा इज इक्वल टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन याच्यामध्ये तुम्हाला बघा वेंट ऑफ फॅक्टर दिलाय म्हणजे कोणाची व्हॅल्यू दिली आय ती आहे 2.74 किती आहे 2.74 बरोबर पण एन दिलेला नाही तो तुम्हाला फाइंड आउट करावाच लागतोय काय इथे तुम्हाला फाइंड आउट करायचे याच्यामध्ये बघा एन कसं फाइंड आउट करतोय बी ए एन ओ थ्री ट्वाइस जर याला आपण डिसोसिएट केलं तर आपल्याला जे आयन्स मिळतील ते कसे असतील बघा बी ए टू प्लस प्लस टू एन ओ थ्री मायनस म्हणजे तुम्हाला आयन्स किती मिळत आहेत टोटल 3 म्हणजे तुम्हाला आयन किती मिळाला 3 ठीक आहे आता खूप सिंपल क्वेश्चन आहे आता फक्त व्हॅल्यूज पुट करा आन्सर मिळेल बघा आय किती आहे 2.74 मायनस 1 आणि एन आहे 3 मायनस 1 तर हा एन 1.74 अपॉन 2 आणि याला जर तुम्ही डिवाइड जर केलं तर आन्सर काय येईल बघा 0.87 कारण की जर याला डिवाइड केलं तर तुमचं काय 0.87 हे आन्सर मग तुमचं ऑप्शन कोणतं आहे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे आपण बघा हा क्वेश्चन एक नवीन टाईपचा होता तो पण बघितला आता आपला नेक्स्ट क्वेश्चन बघू नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे कॅल्क्युलेट वेंट ऑफ फॅक्टर 4.2 एम एक्वियस सोल्यूशन ऑफ केसीएल व्हिच फ्रीजेस एट -0.680 ठीक आहे मग तुम्हाला काय करायचं आहे इथे वेंट ऑफ फॅक्टर म्हणजे आयश व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे फॉर्म्युला कोणता वापरतोय बघा डेल्टा टी एफ
इज इक्वल टू आय एम इन टू के एफ. ठीक है, हम फॉर्मुला अपन इथे यूज करणार आहे. आता डेल्टा पी एफ काय, आता आपण डायरेक्ट एक मिनिट आपल्याला फाइंड काय करायचं आहे आय, मग आय साठी फॉर्म्युला काय बनतोय बघा, डेल्टा पी एफ अपॉन एम इन टू के एफ. ठीक है, डेल्टा टी एफ काय झिरो मायनस आणि डेल्टा टी एफ ऍक्च्युअली होतो काय टी मायनस टी एफ असतो आणि टी एफ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती किती आहे मायनस 0.680. ठीक है, अपॉन एम किती आहे, एम तुम्हाला दिलाय किती आहे 0.2 आणि के एफ ची पण व्हॅल्यू तुम्हाला दिले ती आहे 1.86. विचार करा इथे काय होऊन जाईल प्लस 0.680 अपॉन 0.2 इंटू 1.86 आणि जर तुम्ही याला व्यवस्थित जर कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर 1.83 येणार आहे. किती येणार आहे 1.83 आणि तेच ऑप्शन कोणता आहे डी. कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करा, पहिले 2 ने जर डिवाइड केलं तर ते हे किती येईल 0.340. ठीक आहे, आणि याने जर याला जर तुम्ही डिवाइड केला व्यवस्थित तर तुमचा आन्सर येईल 1.83. तर हा झाला आपला एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा, द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज 0.52. द बॉइलिंग पॉइंट ऑफ 1 मोलार एक्वेस केसीएल सोल्युशन अज्युमिंग कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ केसीएल देअरफोर शुड बी. म्हणजे तुम्हाला इथे बॉइलिंग पॉइंट फाइंड आउट करायचं. काय करायचंय बॉइलिंग पॉइंट म्हणजे डेल्टा टी सॉरी टीबी फाइंड आउट करायचंय. मला सांगा डेल्टा टीबी म्हणजे काय असतो, टीबी मायनस टीबी नॉट बरोबर. ठीक आहे, टीबी मायनस टीबी नॉट. जर तुम्हाला जर टीबी जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय करणार डेल्टा टीबी प्लस टीबी नॉट याची काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशन करणार आहे. आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तो काय आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू आय एम इन टू के बी. आता इकडे बघा, याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू किती आहे 2, आय इज इक्वल टू किती आहे 2 कारण जिथे कोणतं कंपाऊंड आहे केसीएल आणि एम तुम्हाला दिलाय, एम ची व्हॅल्यू किती दिले तुम्हाला 1, एम ची व्हॅल्यू किती दिले तुम्हाला 1. मग तुम्ही सुरुवातीला काय करा डेल्टा टीबी फाइंड आउट करा. डेल्टा टीबी काय मिळेल बघा, आय ची जर व्हॅल्यू 2 पुट केले एम ची 1 आणि के बी हा तुम्हाला या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो आहे 0.52. काय दिलाय 0.52. तर तुम्हाला आन्सर मध्ये काय मिळतंय बघा 10 म्हणजे 1.04. डेल्टा टीबी किती मिळाला तुम्हाला 1.04. पण हे तुमचं आन्सर नाहीये, तुम्हाला टीबी फाइंड आउट करायचं आहे. मग टीबी इज इक्वल टू काय मिळेल बघा, हा आहे 1.04 आणि टीबी नॉट हा तुम्हाला माहित आहे किती असतो 100 आणि जर याचे ऍडिशन केले तर काय 101.04 म्हणजे ऑप्शन सी हे काय तुमचं करेक्ट आन्सर आहे. बघा हा एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता. काय केलं याच्यामध्ये, क्वेश्चन मध्ये काय काय दिलं ते आधी समजून घेतलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय ते बघितलं, काही मग फॉर्म्युला कोणता यूज केला आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, मग त्याच्यानंतर आपण टीबी डेल्टा टीबी फाइंड आउट केला आणि डेल्टा टीबीची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला बॉइलिंग पॉइंट मिळालेला आहे. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा आजचा आपला लास्ट क्वेश्चन काय आहे, अँड सोल्युशन कंटेनिंग 4 ग्रॅम ऑफ पॉलिव्हिनाइल क्लोराईड पॉलिमर इन 1 लिटर ऑफ डाय ऑक्सेन वॉज फाउंड टू हॅव अन ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ 4.1 × 10⁻⁴ atm at 27 degree celsius. The approximate molecular weight of the polymer is, आपल्याला इथे काय करायचं आहे जे पॉलिमर आहे त्याचं अप्रॉक्सिमेट मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करायचं आहे. बघा तुम्हाला ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला माहित आहे, पाय इज इक्वल टू एन आर टी. काय एन आर टी आणि इथे काय म्हणजे एन बाय व्ही आर टी हा एक फॉर्म्युला आहे आणि आणखी एक काय आहे सी आर टी. कोणता आहे सी आर टी, पाय इज इक्वल टू एन बाय व्ही आर टी इक्वल टू सी आर टी. मग तुम्हाला माहित आहे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय मॉलिक्युलर वेट, मग तुम्हाला एन तर यूज केलंच पाहिजे, एन म्हणजे नंबर्स ऑफ मोल. मग मी फॉर्म्युलामध्ये चेंज काय करतोय बघा, पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी म्हणजे हा जो व्ही इकडे आहे तो इकडे मल्टिप्लाय केला, पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता
5v अपॉन rt इक्वल टू महत्त्वाची गोष्ट इथे राइट काय राइट साइडला n n म्हणजे काय नंबर्स ऑफ मोमेंट गिवन मास अपॉन मोलर मास याच्यामध्ये तुम्ही काय करणार बघा आता पाय व्ही अपॉन आर टी इक्वल टू आता गिवन मास तुम्हाला आहे 4 आणि त्याचं तुम्हाला मोलर मास म्हणजे तुम्हाला मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करायचं आहे त्याच्या ठिकाणी मी काय लिहितो m ही व्हॅल्यू इथे शिफ्ट करा मग m इज इक्वल टू 4 आर टी अपॉन 5 व्ही आता 4 आर ची व्हॅल्यू फाइंड काय तुम्हाला 0.082 आणि टेम्परेचर किती आहे बघा टेम्परेचर इथे आहे 273 पण आपल्याला केल्विन मध्ये हवं मग 27 आहे पण आपल्याला केल्विन मध्ये हवं मग 27 मध्ये आपण 273 ऍड करणार मग किती येईल इथे 300 आणि पाय ची व्हॅल्यू तुम्हाला दिले किती आहे 4.1 × 10⁻⁴ आणि व्हॉल्यूम हा तुम्हाला 1 लिटर दिलाय किती दिलाय 1 लिटर बघा याला काय करा तुम्ही अप्रॉक्सिमेट आपण फाइंड आउट करणार आहे याला जर 4 कन्सिडर केलं तर हे कॅन्सल होईल मग 0.082 × 300 × 10⁻⁴ हे जे मायनस आहे वरती गेल्यानंतर काय होईल +4 होईल आणि जर याला तुम्ही व्यवस्थित जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचं आन्सर येईल 2.4 × 10⁻⁵ हे तुमचं करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन कोणता आहे सी बघा आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायचं तुम्ही आरामात करू शकता बघा या चॅप्टरचे सर्व पॉइंट आणि सर्व टाईपचे न्यूमेरिकल्स आज आपण बघितले सुरुवातीला आपण काय केले सर्व टाईपचे फॉर्म्युले म्हणजे जेवढे टाईप्स आहेत त्याचे सर्व फॉर्म्युले डिस्कस केले त्याच्यानंतर प्रत्येक टाईपचा एक दोन क्वेश्चन आपण इथे बघितले तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद